नमस्ते मुलांनो, आज आपण इंग्रजी विषयातला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यातला विषय आहे अपोजिट वर्ड्स। महत्त्वाचा प्रत्येक प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न येतोच, त्याला दुसरा शब्द आहे अपोजिट वर्ड ऐवजी अँटोनिम हा शब्द आहे। अँटोनिम म्हणजे सुद्धा उलट अर्थाचा शब्द, विरुद्धार्थीचा शब्द। मग वाक्यामध्ये जर विचारलं चूज द करेक्ट अँटोनिम, तर मग अँटोनिम म्हणजे नेमकं काय आपल्याला समजलं पाहिजे। आणि आपणाला हे अपोजिट वर्ड माहीत असले की आपली व्होकॅब्युलरी वाढते, आणि व्होकॅब्युलरी जर म्हणजे शब्द संपत्ती वाढली तर आपल्या भाषेमध्ये समृद्धपणा येतो, रिचपणा येतो, आणि म्हणून हे शब्द आपण पाठ केले पाहिजेत। मग आता पाचवीला कुठपर्यंत पाठ करायचे शब्द, तर पहिली ते पाचवी पर्यंतच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे शब्द आलेले आहेत त्याचे अपोजिट वर्ड आपण पाठ करायचे, आणि आठवीच्या मुलांनी पहिलीपासून आठवीपर्यंतचे जे शब्द आले त्याचे अपोजिट वर्ड त्यांना माहीत असले पाहिजे। आता बघा, इथे काही शब्द दिलेले आहेत, ते कसे शोधायचे? तर बघा, बोल्ड, बोल्डचा अपोजिट वर्ड आपल्याला नाही आठवला तर आपणाला माहीत असलं पाहिजे बोल्ड म्हणजे धीट, आणि मग धीटच्या विरुद्ध भित्रा टिमिड, टिमिड म्हणजे भित्रा, टिमिड रॅबिट असं म्हणतो आपण। डाऊटफुल म्हणजे शंका असं माहीत असलं पाहिजे, तर मग आपण त्याच्यावर शुअर म्हणजे खात्री, की मला शुअर, मला खात्री आहे। गेन म्हणजे काय? मिळणे। याचा अर्थच माहीत नसेल तर तुम्ही पुढं त्याचा अर्थ, त्याचा अपोजिट वर्ड लिहू शकणार नाही। लॉस म्हणजे हरवणे, आणि लॉस म्हणजे तोटा असं पण, LOSS लॉस म्हणजे तोटा। इमॅजिनरी, इमॅजिनरी म्हणजे आपण कल्पना करतो पण ते खरं असतं का? नाही। तर मग इमॅजिनरीच्या म्हणजे हे कल्पना असते, आणि मग खऱ्या, खरं काय येईल? रिअल, रिअल म्हणजे खरं, रिअल। ऑफन, ऑफन म्हणजे नेहमी, आणि मग कधीतरी असतं तेव्हा रेअर म्हणायचं। त्याच्यानंतर ग्रीप म्हणजे, या शब्दाचा अर्थ माहितीये का? ग्रीप म्हणजे दुःख, आणि मग त्याच्या अपोजिट काय? जॉय। हे सॉरो पण येतं, दुःखाला शब्द काय? सॉरो। म्हणजे आपणाला एकमेकांचं हे सिनेम पण माहीत असले पाहिजे, म्हणजे समानार्थी शब्द। ग्रीप म्हणजे दुःख, त्याचा अपोजिट जॉय। लॅविश म्हणजे उधळ्या, लॅविश म्हणजे काय? उधळ्या, आणि त्याच्या अपोजिट फ्रगल म्हणजे कंजूस। हा आपल्याला शब्द माहीत नाही, बघा फ्रगल आपल्याला हा माहीत पाहिजे। डिव्हिजिबल म्हणजे भाग जाणारे, डिव्हिजिबल भाग जातो त्या संख्येला, आणि त्याच्या अपोजिट इनडिव्हिजिबल, इनडिव्हिजिबल। यूज उपयोगी, डिसयूज उपयोगी नसलेलं। इक्वल म्हणजे समान, त्याच्या अपोजिट अनइक्वल, अनइक्वल आणि नसेल तर डिफरंट पण होईल। त्याच्यानंतर लीगल, लीगल म्हणजे कायदेशीर, आणि त्याच्या अपोजिट इनलीगल। अशा पद्धतीनं खूप सारे अपोजिट वर्ड आपल्या पाठ्यपुस्तक म्हणजे सॉरी जनरल नॉलेजच्या पुस्तकामध्ये आहेत, ते सगळे पाठ करा, म्हणजे याच्यावर आधारित जो प्रश्न येणार आहे तो नक्की तुम्हाला मार्क मिळवून देईल। पण तुम्हाला मी टॅग सांगितलेली आहे की अपोजिट वर्ड लक्ष ठेवायचं असेल तर त्या शब्दाचा अर्थ माहीत करायचा, आणि अर्थ माहीत असला तर अपोजिट वर्ड पाठ सुद्धा करावा लागत नाही, म्हणून शब्दांचे अर्थ पाठ करून घ्या। आता इथे प्रश्न कसे विचारले जातात? चूज द करेक्ट अपोजिट वर्ड। अपियर, इनअपियर, अनअपियर, डिसअपियर, इलअपियर, तर डिसअपियर म्हणजे हे सगळे काय लागलेले आहेत? हे प्रिफिक्स लागलेले आहेत, प्रिफिक्स। पण मग बरोबर प्रिफिक्स आपणाला शोधता आला पाहिजे की अन लावायचा का इन लावायचा का डिस लावायचा हे आपल्याला लक्षात। अपियर, डिसअपियर, अपियर म्हणजे दृश्य आणि डिसअपियर म्हणजे अदृश्य। याचा अर्थ माहीत असेल तर आपल्याला पुढचा शब्द शोधता येतो। विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स, खालीलपैकी कोणती अपोजिट वर्डची जोडी आहे किंवा खालीलपैकी करेक्ट जोडी कोणती? तर यूज फ्यूज नाही, यूज डिसयूज। सेफ अनसेफ, सेफ म्हणजे सुरक्षित, त्याचं काय येतं? अनसेफ येतं, म्हणजे हे पण नाही। वाईज, वाईज म्हणजे शहाणा, त्याच्याऐवजी मूर्ख, स्टुपिड। ऑर्डर, डिसऑर्डर हे मात्र बरोबर आहे, आणि म्हणून पर्याय क्रमांक चार। अशा प्रकारचे प्रश्न येतात। जर आपणाला करेक्ट पेअर शोधायचे असेल किंवा रॉंग पेअर शोधायचे असेल तर प्रत्येक पर्यायाशी बोलायचं,
प्रत्येक पर्यायातील शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे आणि मगच ऑप्शन नोंदवायचा। या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर टच करून सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जायचं, लिंकवर टच करायचं आणि स्वाध्याय सोडवायचा आहे आणि असे खूप सारे शब्द पाठ करायचे आहे। हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरायचं नाही। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि अत्युत्तम यश मिळवण्यासाठी yashodeep.in या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि यशोदीपची पुस्तके अधिक सरावासाठी जरूर वापरा। धन्यवाद।